आदिवासीच्या आरक्षणात होणारी घुसखोरी थांबवावी यासाठी आज वाशिम जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांनी बिरसा मुंडा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला असून जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले. धनगर आणि इतर कोणत्याही जातीला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यात येऊ नये. आदिवासी विशेष पद भरती प्रक्रिया त्वरित सुरू करण्यात यावी. पेसा क्षेत्रातील 17 सवर्ग पदभरती प्रक्रिया सुरू करण्यात यावी व आदिवासी वसतिगृह भोजन DBT योजना बंद करून पूर्वीप्रमाणे मेस व्यवस्था सुरू करावी या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. VKB न्यूजसाठी वाशिमहून अजय ढवळेची रिपोर्ट.